चीनचा विश्वासघातकी आणि क्रूर स्वभाव दाखवणारी पुढची बातमी आहे. खरंतर लडाखमधल्या गलवान भागामध्ये भारत किंवा चीन कुणालाही शस्त्र वापरायची परवानगी नाहीये. मात्र चीननं नेमका कशाचा वापर करून इतक्या मोठ्या पद्धतीनं भारताच्या 20 जवानांना शहीद केलं, पाहूया त्या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट. लडाखच्या गलवान खोऱ्यातील संघर्षात याच हत्याराचा वापर चीनी सैनिकांनी केल्याचं सांगण्यात येत आहे. खिळे लावलेल्या लोखंडी रॉडनं भारतीय सैनिकांवर भ्याड हल्ला करण्यात आला. खरं तर हे खिळे लावलेले लोखंडी रॉड म्हणजे ग्लेरेशियरवर चालताना वापरण्यात येणाऱ्या आईस एक्सचा देशी जुगाड होता. यांचाच वापर चीनी सैनिकांनी भारतीय सैनिकांविरोधात हत्यार म्हणून केला. दृश्यांमध्ये जे बनावट पद्धतीचे आपण रॉड बघतोय त्या रॉडच्या संदर्भामध्ये लष्करी निवृत्त अधिकाऱ्यांशी आम्ही बातचीत केल्यानंतर या रॉडचा प्रामुख्यानं उपयोग जो आहे तो बर्फाळ प्रदेशामध्ये केला जातो. जे सैनिक सियाचीन आणि लडाख या ठिकाणी कार्यरत असता विशेषतः त्यांच्या मदतीला हे रॉड अनेकदा कामं येत असतात आणि याच रॉडचा उपयोग जो आहे तो प्रामुख्यानं जे वाहनं त्या ठिकाणी चालवतात त्या वाहनांच्या समोर हे रॉड लावले जातात, जेणेकरून रस्त्यावर असलेला जो बर्फ आहे तो फोडून वाहन जे आहे ते सुकर पद्धतीने पुढे नेता येईल. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर झालेल्या संघर्षाच्या वेळी भारतीय सैन्यानं रायफल सोबत नेल्या नव्हत्या का असा अनेकांना प्रश्न पडलाय. याचं कारण आहे 1996 चीन आणि भारत मधील करार. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही बाजूच्या सैन्यानं शस्त्रांचा वापर करायचा नाही असा करार झालाय. त्यानुसार या भागात रायफल, स्फोटकं आणि विमानांच्या वापरांवरही निर्बंध आहेत. गलवान खोऱ्यात दोन्ही बाजूच्या सैनिकांजवळ बंदुका असत्या तर कदाचित मोठा रक्तपात झाला असता अशी भीतीही व्यक्त केली जाते. मात्र या कराराचा गैरफायदा घेत चीननं पुन्हा आपला विश्वासघात केल्याचं या निमित्तानं पुढे आलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.